देवगड निपाणी राज्यमार्गावर फोंडा घाटात मोरीतील पाईप खचल्यानं मोठा खड्डा पडला होता. त्यामुळं या घाटातील अवजड वाहतूक गेल्या 5 दिवसांपासून बंद होती. मात्र रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं आजपासून हा घाट अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोकळा करण्यात आला. वाहतूक बंद असल्यामुळं गेल्या 5 दिवसांपासून गैबी दिट्टा इथं थांबलेल्या वाहन चालकांना परिसरातील विजय महाडिक यांनी भोजन देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील अवजड वाहनांना तळ कोकणात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं गेल्या 5 दिवसांपासून बंदी केली होती. फोंडा घाटात धबधब्याजवळील वळणावर राज्यमार्गावर मोठा खड्डा पडला होता, तसंच रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला होता. त्यामुळं कोल्हापूरहून गोव्याला जाणारी अवजड वाहनं गैबी तिट्टा इथं 5 दिवसांपासून थांबून होते. आता हा राज्यमार्ग अवजड वाहतुकीसाठी खुला झाल्यानं अवजड वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. दरम्यान 5 दिवस एकाच ठिकाणी थांबलेल्या 100+ वाहनधारकांना विजय महाडिक यांनी पोटभर जेवण दिलं आणि त्यांना धीर दिला. सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागानं मोरीतील पाईप बदलून खड्डा पूर्णपणे मुजवलाय. संबंधित विभागानं युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यामुळं 5 दिवसात या घाटातून वाहतूक सुरळीत झाली आहे.